या आमदारांच्या बस ज्या आहेत त्या आपण माझ्या मागे पाहू शकतो. अशा प्रकारे ज्या आमदारांच्या बस निघालेल्या आहेत, अर्थात हे आमदार कुठे जात आहेत हे अजूनही कोणाला माहीत नाही. आपण पाहू शकतो ही ती बस आहे. अशा प्रकारच्या दोन बस ज्या आहेत त्या आमदारांनी भरलेल्या आहेत. आतमधली दृश्य आहेत आपण पाहू शकतो कशा प्रकारे राष्ट्रवादीचे महिला कार्यकर्ते जे आहेत त्यांना आपण पाहू शकतो कशा प्रकारे बाय करतात. आपण पाहू शकतो आपल्या बरोबर रुपाली चाकणकर आहेत, तर आपण त्यांच्याशी बातचीत करू. काय सांगाल मॅम, कुठे जात आहेत आमदारांना नक्की घेऊन? अज्ञात स्थळ असं सांगण्यात येतं, पण ते कोणते नेमकं नाही सांगतात. सुरक्षा घेतली, किती आमदार होते आता आणि किती आमदारांना इथून घेऊन हलवण्यात येते? जवळपास सगळे आमदार आहेत बरोबर. आता साहेबांसोबत सगळेच आहेत. शरद पवार स्वतः जाणार आहेत यांच्या बरोबर का कोणी मोठे नेते गेले? कारण की ज्यांच्यावर अजित पवार होते. आमचा प्रत्येक आमदार, प्रत्येक कार्यकर्ता हा मोठाच आहे. अजूनही आमदार फुटण्याची शक्यता आहे असं वाटतं, म्हणून अजिबात मग हे पाऊल का घेतलं? थोडीशी काळजी असावी सुरक्षा म्हणून जे आहे हे पाऊल उचलण्यात आलेलं असं आपल्याला रुपाली चाकणकर यांनी सांगितलं. आपण पाहू शकतो माझ्या मागेही जी बस आहे ही एक बस रवाना झालेली आहे आणि दुसरी बस जी आहे ती अजूनही आतमध्ये आहे. अशा प्रकारे जे आहे आमदारांना इथून अज्ञातस्थळी हलवण्यात येते. कुठे नेत आहेत हे कोणीही सांगायला तयार नाही, मात्र आमदार जे आहेत ते अज्ञातस्थळी हलवण्यात आलेले आहेत. सर्व आमदार जे आहेत राष्ट्रवादीचे ते हलवण्यात शक्यता जी आहे ती राजस्थान येथे हलवण्यात येत आहे असं सांगण्यात येते. त्यामुळे अजूनही कुठे नेले आमदारांना हे काही सांगता येत नाहीये. आपण पाहू शकतो ही दुसरी बस जी आहे, एक बस रवाना झालेली आहे आमदारांची आणि ही दुसरी बस आहे ज्यामध्ये शक्यतो सगळेच आमदार जे आहेत जे इथे उपस्थित होते वाय बी चव्हाणला ते या बसमध्ये आपण पाहू शकतो या बसमध्ये आहेत. त्यामुळे कुठेतरी आता हे आमदारांना कुठे नेण्यात येते नक्की ते सांगण्यात येत नाही. छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, असे विविध नेते जे आहेत ते आपण पाहू शकतो इथे आहेत. अशा प्रकारे सर्व नेते जे आहेत त्यांना आमदार आहेत त्यांना अज्ञातस्थळी जे आहे ते हलवण्यात येत आहे. आपण पाहू शकतो माझ्या मागे जे आहे मागचं दृश्य आपण पाहू शकतो. रोहित पवार देखील या बसमध्ये बसलेले आहेत आणि त्याचप्रकारे अनेक आमदार जे आहेत राष्ट्रवादीचे ते या बसमध्ये आपण पाहू शकतो. अशा प्रकारे आहे पुढे मावळचे आमदार असतील आणि सर्वच आमदार जे आहेत राष्ट्रवादीचे ते आतमध्ये आहेत. रोहित पवार देखील आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत. कुछ नहीं हुआ मीटिंग में, लगभग 90% आमदार तो आ गए हैं वापस और बाकी भी है वो संपर्क में है और सभी वापस आ जाएंगे. जयंत पाटिल को अब सर्वाधिकार दिए गए हैं गठनेता के, जितने भी अधिकार जो गठनेता को होते हैं वो अब जयंत पाटिल जी को दिए गए. माला माझ्या माहितीत नाही संपर्क करने की कोशिश हुई क्या अजित पवार? माझ्या माहित मेरे मालूमात में नहीं. देखो ऐसा है कि 30 साल के संबंध के बाद एक दिन में घर टूटता नहीं है. घर जोड़ने की कोशिश करना ये इंसानियत का धर्म है, वो निभाना में कोई सियासत नहीं होती. हर चीज को सियासत के रूप में मत देखो. असा आहे, असा आहे की एखादा मुलगा रागाहून रुसून विडावाकडा वागला म्हणजे तो घर सोडूनच गेला असं होत नाही. घराचे घरातले करते धरते वडील असतात, ते नेहमी घराचा दरवाजा उघडा ठेवतात. पवार साहेब हे भीष्म पितामह आहेत भारत महाराष्ट्राच्या राजकारणाचे. माझी अपेक्षा आहे की त्यांनी घराचा दरवाजा बंद करू नये. मुलगा चुकलाच असेल तर तो घरी परत येऊन पाया पडेल तर त्याला माफी करण्याची भूमिका मी काय म्हटलंय. मी असं म्हटलं नाही की अजितदादा पवार पवरत येतील, पण पवार साहेब हे आमच्या सगळ्यांचे बाप आहेत आणि बापाला एक हृदय असतं, ते हृदय क्षमाशील असतं. याच्यात खूप काय आम्ही कम से कम 45 विधायक यहाँ पे आ चुके. हाँ 45 एमएलए मुझे लगते है कि कल तक 50 एमएलए वापस आ जाए. अहो 30 तारखेला अजून खूप वेळ आहे, अजून प्रत्येक तासाला राजकारण बदलत जाईल. बघत तर दिसतात हर चीज मीडिया में थोडी बताएंगे. आप कहां रख रहे हैं, कौन से रूम में रख रहे हैं, कैसे जाएंगे, तो आपको दिख रहे हैं ना. बस दिख रहे अगोदर घ्यायला पाहिजे असं वाटत नाही का? कारण शिवसेनेने काँग्रेसने आपल्या आमदार ठेवले होते,
बताया भतीजा जो है जाके वो डिप्टी सीएम का उन्होंने शपथ ले। चलो अभी जो हो गया खुदा मालिक है, खुदा करता है, जो अच्छा करता है बेहतर करता है, छोड़ दो अभी। कंट्रोल टाइम में जो गया और साहब पवार ने साहब ये कहा कि अजीत पवार तुरंत इस्तीफा दे दे। किसने कहा? शरद पवार ने कहीं उनको इंस्ट्रक्शन दिया कि इस्तीफा। ऐसा कुछ कहा नहीं शरद पवार जी ने, ऐसा कुछ भाषण नहीं किया है, कोई भी अफवाहें मत फैलाई जाए, बहुत रीतसर सियासती काम किया गया है। अजित पवार यांच्याशी काही बोलणी केली, काही आमदारांकडून कळली का तुम्हाला?